नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजली रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे घरगुती किशमिशची रेसिपी अगदी बाजारात जसे किशमिश मिळतात त्याच पद्धतीने हे किशमिश आपण घरी बनवू शकतो किंवा याला मनुकासुद्धा म्हणतात तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया जसं की तुम्हाला इथं दिसतंय की एका चाळणीमध्ये मी अर्धा किलो द्राक्षे घेतले द्राक्षे कुठलीही वापरा लांब किंवा थोडीशी गोलाकाराची वगैरे तर कुठलीही द्राक्षे वापरले तरी चालतील पण द्राक्षे कमीत कमी अर्धा तास पाण्यात ठेवा जेणेकरून द्राक्षावर जे वाईट वॅक्स लावलेलं असतं ते पूर्णपणे निघून जाईल आणि स्वच्छ दोन ते ती तीन वेळेस पाण्याने आपल्याला ही द्राक्षे धुवून घ्यायचे आहेत तर किशमिश बनण्यासाठी या द्राक्षापासून आपल्याला हे द्राक्ष शिजवले पाहिजेत आणि द्राक्षाचा द्राक्षा जो कलर आहे तो चेंज होतो शिजवल्यानंतर तर मग आता आपण या चाळणीतले जे अर्धा किलो द्राक्ष आहेत ते शिजवून घेऊया तर एवढ्या द्राक्षापासून जवळपास दोनशे पन्नास ग्राम किशमिश बनून तयार होतात तर आता आपण एका भांड्यामध्ये एखाद्या स्टीलचं भांडं घ्या किंवा कुठलीही कढाई वापरली तरी चालेल त्यात साधारणतः तीन ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी थोडंसं गरम झालं की मग त्यात आपल्याला ही द्राक्षे टाकून घ्यायचे तर ज्यावेळेस द्राक्षे फ्रेश असतात ती बुढालाच जातात आणि जर तुमची द्राक्षे अगदी शिळी असतील किंवा सुरकत्या पडलेल्या असतील तर मग ती पवली जातील वरती पाण्यावरती तर नेहमी द्राक्ष फ्रेश असे आहेत किंवा नाही हे तुम्ही या पद्धतीने ओळखू शकता आता बघा स्टार्टिंगला द्राक्ष आपल्याला अशी खाली गेलेली दिसतील आणि हळूहळू आता जसं हे द्राक्षे शिजली जातील तसं तसं हे द्राक्ष हळूहळू पाण्यावर तरंगायला लागेल त्यावेळेस समजायचं की द्राक्ष किशमीसाठी अगदी तयार आहेत आणि ही प्रोसेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे जेणेकरून द्राक्षावर थोडंफार वॅक्स असेल तेही निघून जाईल तर तुम्ही इथे बघू शकता पाण्यावर वेगळ्या प्रकारचा तवंग आलेला आहे बऱ्याचदा असं होतं की द्राक्ष व्यवस्थित दिसण्यासाठी त्याला वॅक्स वगैरे लावलं जातं तर ते, ते पूर्णपणे निघून जातं अशा प्रकारे सगळी द्राक्षे जी आहेत आपली हळूहळू हळू वर याय लागली आहेत तुम्ही इथे बघू शकता स्टार्टिंगला अगदी ती तळाशी होती आणि जसंजसं ती शिजत गेली किंवा हलकी फुलकी होऊन ती वर यायला लागतात तर अशा वेळी आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि इथे द्राक्षाचा तुम्ही कलर बघू शकता अगदी चेंज झालेला आहे अगदीच हिरवीगार आपली स्टार्टिंगला द्राक्षे होती ती आता लाईट कलरमध्ये आलेली आहेत तर ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे म्हणजे ही प्रोसेस केल्यानंतर तुमचे द्राक्षे अगदी बाजारात जसे होतात त्याच पद्धतीने बनतात आता आपण गॅस बंद करूया सगळी द्राक्षे वर आलेली आहेत तरंगून आता आपण एका चाळणीमध्ये हे काढून घेऊया तर यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे एक खाली भांडं ठेवलं आहे त्यावर अशा प्रकारे मी चाळणी ठेवलेली आहे गरम पाणी आहे तर आता आपण हे गरम पाणी या भांड्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे बघा खूप छान द्राक्ष होत ही जी द्राक्षे आहेत यापासून किशमिश आपण घरगुती बनवू शकतो उन्हाळ्यामध्ये बऱ्याच बऱ्याचदा आपण द्राक्ष मोठ्या प्रमाणात आणतो आणि खाल्ली जात नाही तर अशावेळी तुम्ही घरगुती ही किशमिश बनून ठेवलात तर मग ते वर्षभर टिकतात जसं नॉर्मल द्राक्ष असतात त्याच म्हणजे किशमिश असतात त्याचप्रमाणे तुम्ही हे टिकाऊ आहेत आणि खूप दिवस जास्त दिवस हे घरात तुम्ही व्यवस्थित एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले तरी चालतील आता आपण एक चाळणी घेतली आहे आणि चाळणीतले द्राक्ष थंड करून घ्यायचे आहेत पूर्णपणे आता यावर मी एक कॉटनचा असा रुमाल ठेवलेला आहे तर चाळणी याकरता घ्यायची जेणेकरून खालून हवा लागली पाहिजे अगदीच हवाबंद ताट वगैरे यूज करायचं नाही आहे तर चाळणी यूज करायची आहे आणि अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यावर आपल्याला हे द्राक्ष असं एका साईडला साईड म्हणजे अशी मोकळी मोकळी टाकून घ्यायचे आहेत हवा असेल तर दोन तीन ताट तुम्ही अशा प्रकारे किंवा लावू शकता पण त्यावर कॉटनचा कपडा अंथरणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे जे द्राक्षे आहेत ते उन्हामध्ये ठेवत असताना त्यावर अगदी असा एखादी कॉटनचा कपडा ठेवा आणि मगच हे उन्हात ठेवा जर तुम्ही डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवलात तर थोडासा कलर याचा काळपट येऊ शकतो मी दोन ते तीन दिवस आपल्याला हे उन्हामध्ये एक रुमाल झाकून मीही ड्राय करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे बघा आपली द्राक्ष इथे छानपैकी म्हणजे द्राक्षापासून किशमिश तयार झालेली आहेत अगदी बाजारात जशी किशमिश मिळतात त्याच पद्धतीने हे किशमिश होतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा फक्त एवढीच काळजी घ्या ज्यावेळेस तुम्ही सन ड्राय करता त्यावेळेस अगदी त्याला थोडंसं कशावर तरी एक आदर ठेवायचं म्हणजे अगदी जेमिनीला चिटकून न राहता कामाने म्हणजे खालून हवा लागली पाहिजे आणि वर एखादा कॉटनचा कपडा असेल तर डायरेक्ट सनलाइट लागत नाही आणि द्राक्ष अगदी काळे होत नाही तर अशा प्रकारे किशमिश जे आहेत आपले तयार आहेत नक्की ट्राय करून बघा रेसिपी खूप सोपी आहे अगदी सरळ आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच जे घंटीचं ऐकून दिलेत त्यालाही क्लिक करा म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन